हॅलो यू टू फॅमिली भक्तीस किचनमध्ये पुन्हा एकदा तुमचे मनापासून स्वागत तर आजची आपली रेसिपी आहे आंबावडी चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया मी सर्वप्रथम इथे एक मध्यम आकाराचा आंबा घेतलेला आहे साल काढून आणि त्याला व्यवस्थित स्लाईस करून घेतलेला आहे आता मी लगेच त्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये स्मूथ प्युरी होईपर्यंत ग्राइंड करून घेत आहे व्यवस्थित आणि मी याची दक्षताही घेत आहे की याच्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या गुठळ्या नाही राहिल्या पाहिजेत किंवा आंब्याचे सॉलिड पार्टिकल्स नाही राहिले पाहिजेत त्याला व्यवस्थित मी स्मूथ पेस्ट तयार करून घेत आहे याची ही पेस्ट तयार करताना ह्याच्यामध्ये पाणी ॲड जराही नाही करायचं आहे पाणी अवॉइड करा इथे आंब्याची प्युरी रेडी आहे मी एक कढईमध्ये आंब्याची प्युरी व्यवस्थित शिजवून घेत आहे आण आणि त्यामध्ये एक वाटी साखर ॲड करत आहे मी लो मिडियम गॅसवरच ही प्रोसेस करत आहे आणि मी जो दहा मिनटं जवळपास हे मिक्स करून घेणार आहे मध्ये मध्ये हलवून आणि ह्याचा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला हे मिक्स करत राहायचं आहे दहा मिनटानंतर ह्याचा कलर चेंज झाल्यानंतर लगेचच आपल्याला गॅसची फ्लेम बंद करून घ्यायची आहे तोपर्यंत याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि साईडला चिकटलेलं जे काय प्युरी असेल ती ह्याच्यामध्ये पुन्हा मिक्स करून घ्यायची आहे स्क्रॅच करून जेणेकरून ती जळाली नाही पाहिजे अशा प्रकारे थोडं थोड्या वेळाने हे व्यवस्थित आपल्याला हलवून घ्यायचं आहे आता इथे याचा कलर चेंज झालेला आहे मी गॅसची फ्लेम बंद करून घेत आहे आता लगेचच मी इथे एक मोठी प्लेट घेतलेली आहे स्टीलची आणि तिला तेलानी व्यवस्थित ग्रीसिंग करून घेत आहे तुम्ही हवं असेल तर तुपाचा वापरही करू शकता आणि जी आपण तयार केलेली सगळी प्युरी आहे ती ह्याच्यावर ओतून घेत आहे आणि व्यवस्थित ती स्प्रेड करून घेत आहे इवनली जर तुम्हाला आंबावडी पातळ हवी असेल तर तुम्ही अतिशय स्प्रेड करू शकता पूर्ण एकदम पातळ आणि थोडी जाड हवी असेल तर तुम्ही थोडीशी फक्त स्प्रेड आऊट करून उन्हामध्ये सुकायला ठेवू शकता तर आता मला मीडियम आकाराची हवी आहे म्हणून मी जास्त स्प्रेड नाही करते आणि जास्त जाडंही नाही ठेवते मध्यम आकारानेही स्प्रेड आऊट करून घेत आहे तर हे बघा इथे आता मी स्प्रेड करून झालेली आहे तर आता जवळपास मी दोन दिवसासाठी कडक उन्हामध्ये या जी ग्रेस ग्रीस केलेली आहे प्लेट आणि प्युरी ॲड केलेली आहे हिला उन्हामध्ये सुकवून घेणार आहे दोन दिवस तुम्ही शाईन बघू शकता या प्युरीला किती सुंदर आलेली आहे ह्याच्यामध्ये आपण जी साखर ॲड केली आहे त्याच्यामुळे आता व्यवस्थित हिला आपण स्वच्छ जागेवर उन्हामध्ये सुकवायसाठी ठेवूया दिवस उन्हामध्ये सुकवल्यानंतर हे बघा अशा प्रकारे इथे पापड तयार झालेला आहे आंब्याचा आता मी हे व्यवस्थितपणे काढून घेत आहे काढून घेताना हे जास्त पातळ असेल ते व्यवस्थित निघणार नाही मी मध्यम आकाराचा केला आहे त्यामुळे इझिली निघाला आणि मी याला तेलाने ग्रीसिंग केलेलं त्याच्यामुळे निघताना प्रॉब्लेम आला नाही आता मी याला व्यवस्थित एका चौकोनी आकारामध्ये कापून घेत आहे की जेणेकरून आपल्याला याच्या वड्या पाडणं जास्त इझी पडेल तर आता मी याच्या उभ्या आकाराच्या पट्ट्या पाडून घेत आहे चाकूच्या साह्याने पाहू शकता तुम्ही आणि याचे छोटे छोटे असे पीस कट करून घेते ह्या पट्ट्यांचे ही एक मेथड झाली आता या छोट्या छोट्या पीसपासून मी एक वडी तयार करून दाखवते तुम्हाला हे बघा अशा प्रकारे या एकावर एक ठेवून अशा प्रकारे एक वडी जॉईंट झालेली आहे आता ही दुसरी प्रोसेस ह्या पट्ट्या मी एकावर एक ठेवून घेतलेल्या आहेत आणि हव्या असलेल्या आकाराच्या ह्या ज्या वड्या पाडून घेत आहे तुम्ही हव्या असल्या तर तुम्हाला जास्त वड्या पातळ आवडत असतील तर तुम्ही पातळ आकाराच्या करू शकता किंवा जास्त जाड आवडत असतील तर ह्याचे जा अजून जास्त थर ठेवून ती मोठी आंबावडी तयार करू शकता तुमच्या चॉईसने तर अशा प्रकारे आंबा हा सीजनल असतो तर अशा प्रकारे अशा प्रकारे आंबावड्या तयार करून तुम्ही यांना व्यवस्थित प्रिझर्व्ह करून ठेवू शकता हवाबंद डब्यामध्ये तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ही घरी नक्की ट्राय करून बघा आणि तसंच मला कमेंटमध्ये सांगायलाही विसरू नका भेटूया अशाच कोणत्या तरी नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत ब बाय